सर्वांना नमस्कार. मी अजीज मोहम्मद शेख. मी पुणे शहर मध्ये अल्पसंख्याक या पदावर काम करत आहे. आमचे मार्गदर्शक आमचे पुणे शहर अध्यक्ष समीर भाई शेख यांच्या खाली आम्ही काम करत आहोत. कश्मीर जिसकी सूरत है कन्याकुमारी जिसके चरण, कश्मीर जिसकी सूरत है कन्याकुमारी जिसके चरण, शहनशाह ताजमहल जिनके हृदय है, ऐसी इस पवित्र भूमि के ऊपर उपस्थित आप सभी को मेरा नमस्कार, सलाम, आदाब और ससरियका. मेरे भाइयों, बुजुर्गों, दोस्तों, इस भाषण को शुरू करने से पहले और एक शेयर करना चाहूंगा. मैं भारत वर्ष का हर दम अमित सम्मान करता हूँ. मैं भारत वर्ष का हर दम अमित सम्मान करता हूँ. यहाँ की चांदनी मिट्टी का मैं गुणगान करता हूँ. मैं यहाँ की चांदनी मिट्टी का गुणगान करता हूँ. मुझे चिंता नहीं है स्वर्ग जाकर मुश्क पाने की. मुझे चिंता नहीं है स्वर्ग जाकर मुश्क पाने की. चूंकि तिरंगा हो मेरा कफन, बस यही अरमान रखता हूँ. मेरे भाइयों, बुजुर्गों, दोस्तों, एखाद्या जमिनी मध्ये लावले नबी दिसत नसते, त्याचे हळूहळू रोप होते, रोपाला फूल लागते आणि फुलापासून फळाची निर्मिती होते. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय आमचे मार्गदर्शक आमचे पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बी जमिनीमध्ये पेरले होते. ते सुरुवातीला दिसत नव्हते, पण आज पक्षाच्या माध्यमातून जायला विकास असेल, महाराष्ट्रामध्ये जायला बदल असेल आणि माझ्या समोर उपस्थित लाखो संख्येत आहे प्रचंड जनसमुदाय, दिसून येत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालेली आहे. झाडाची सावली प्रत्येक जनतेला, प्रत्येक समाजाला, प्रत्येक धर्माला मिळत आहे. हे मला अभिमान आहे. माझ्या आदरणीय पवार साहेबांच्या आमच्या मार्गदर्शनावर आम्ही चालत आहोत. आज प्रत्येक लोक भाषण करत आहेत, प्रत्येक लोक आपण आपल्या आपल्या आपसापसामध्ये आपली वेदना करत आहे. मला नाही वाटत आपलं वेदना केलं पाहिजे, कारण की आपण आपल्या लोकांची तारीफ केली पाहिजे. आपण जर आपल्या लोकांची तारीफ जर नाही केली तर बाहेरचे लोक आपली तारीफ कशी करतील. आपण आपल्या लोकांची तारीफ केली पाहिजे. हा माणूस चांगला आहे, चांगला काम करतो, हे बोलण्याचे शब्द लोकांपर्यंत जाणार नाही तर लोक आपली राष्ट्रवादीची इच्छा व्यक्त करणार नाही आणि आपली लोक तारीफ करणार नाही. छोट्या छोट्या छोटी छोटी गोष्टीसाठी साहेब दादाला प्रचार करतो काय काय पद्धत आहे. मी लय छोटा कार्यकर्ता आहे, मी लय छोटा आहे, मी खोटा सिक्का आहे, माझी काहीही व्यवस्था नाही. मी एक छोटा पहिल्यांदा तुमच्यासमोर बोलतोय आणि जर बोलण्यामध्ये काय चुकत असेल तर मला सगळं छोटा समजून किंवा मोठा समजून मला माफ करा. मी आज एक बोलण्याचा